हेडलाइंस प्रायोजक सोफा फैक्ट्री द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। राज्यातील सत्ता संघर्षाचा उद्या सुप्रीम कोर्ट सुनावणार फैसला। 7 सदस्यांच्या घटनापीठाकडे प्रकरण सोपवणार का, याबाबत निर्णयाची शक्यता। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात बुद्धिबळाप्रमाणे खेळी खेळल्या गेल्या। सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांचं निरीक्षण। पहाटेच्या शपथविधीवर बोलणार नाही, फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। कसबा पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट मैदानात, व्हीलचेअरवरती बसून भाजपचा प्रचार। अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर, राधाकृष्ण विखे पाटलांच्या ऑफरनं चर्चांना उधाण। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या गोंधळाची हायकमांडकडून दखल, रमेश चेन्नीथाल यांच्या अध्यक्षतेखाली खरगेंनी नेमली समिती। औरंगाबादच्या नामांतराचं भिजत भुंगड कायम, नामांतराची प्रक्रिया अजून विचाराधीन, केंद्र सरकारची माहिती। विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून गुरुजी कोकणात अधिवेशनाला, राज्यातल्या शेकडो शाळांमध्ये आठवडाभर शिक्षणाचा फळा कोराच। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पेपर कम्प्युटराइज पद्धतीनं तपासणार, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा, गुरुजींची पेपर तपासणीच्या कामातून सुटका होणार। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून पगारासाठी 223 कोटींचा निधी। आणि मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना, राजभवनातील कर्मचाऱ्यांकडून निरोप, 3 वर्षांनंतर कोश्यारी स्वगृही परतणार। छोटे कर्मचारी उनके लिए अच्छी से।